लोकसभा निवडणुकीच्या तारखा आज जाहीर होणार आहेत. आज दुपारी 2 वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आहे. या पत्रकार परिषदेमध्ये लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या जातील आणि त्यानंतर देशामध्ये आचारसंहिता लागू होईल. दिल्लीमध्ये निवडणूक आयोगाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये लोकसभा निवडणुकीच्या तयारीबाबत आढावा घेण्यात आला. 7 ते 8 टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे. तर लोकसभा निवडणुकीमध्ये किती मतदार असतील पाहूया आपण. 96,85,1,358 एकूण मतदार असतील. महिला मतदार यापैकी 47,13,74,510. थर्ड जेंडर मतदार 48,057. दिव्यांग मतदार 88,24,714. 20 ते 29 वयोगटातील 19,72,73,255 मतदार. 80 वर्षावरील मतदार आहेत 1,86,03,321. 100 वर्षांवरील मतदार आहेत 2,40,201. तर 2019 7 टप्प्यांमध्ये मतदान झालं होतं. निकाल लागला होता 23 मेला. 2024 आज निवडणुकांच्या तारखांची घोषणा होणार आहे.